नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत गोवा न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। मुख्यमंत्री पदावरून डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे, त्याची झलक आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली। स्थानिक वृत्तपत्रात विश्वजीत राणे यांच्या पत्नी डॉक्टर दिव्या राणे यांनी आज दिलेल्या जाहिरातीत डॉक्टर प्रमोद सावंत यांचे छायाचित्र छापण्यात आले नाही। या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत। मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणूक लढवली गेली त्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे छायाचित्र जाहिरातीत नाही। यावरून प्रमोद सावंत आणि राणे यांच्यामधील शीतयुद्ध पुन्हा एकदा समोर आले आहे। राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभा बरखास्तीचा आदेश शनिवारी जारी केला। विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मंडळाने केली होती। आता राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलवल्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे। विधानसभेची मुदत 15 मार्च रोजी संपत आहे। विधानसभेवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे। म्हापसा येथे जो मिनिजीस फार्मसीजवळ दुधाहू टँकरने 2 कारला धडक दिली। दरम्यान हा टँकर दुकानात घुसला असून कार व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे। जमावाला घाबरून टँकर चालकाने खाली उतरण्यास नकार दिला असून या व्यक्तीची पोलीस समजूत काढत होते। विधानसभा निवडणुकीपूर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी या युवकांच्या पक्षाची दखल घेण्याचे अनेकांनी टाळले। पक्ष असो किंवा समाज माध्यमातूनही आमच्या पक्षाची दखल घेतली गेली नव्हती, परंतु केवळ पैशानेच निवडणुका जिंकता येत नाहीत तर एक विचार सुद्धा निवडणूक जिंकून दाखवतो। हे अर्जीने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे। आमचा पक्ष कोणाच्याही पोटावर मारणार नाही। कायदेशीररित्या राहणाऱ्या मजुरालाही आम्ही स्वीकारले आहे। अर्जीची प्रतिमा ज्या पद्धतीने रंगवली गेली ते चुकीचे आहे। आगामी पंचायत निवडणुकीत आम्ही फार गांभीर्याने लढवणार असल्याचे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सर्वोच्च मंच म्हणजे विधानसभा। या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 75% उमेदवार हे 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या संपत्तीचे मालक आहेत। नव्या सरकारतर्फे औद्योगिक विकास महामंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जाऊ नयेत। किमान महामंडळाच्या अध्यक्षपदी व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी गोवा लघु उद्योजक संघटनेने केली आहे। संघटनेला राज्य सरकार समोरील आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने आम्ही कोणत्याच सवलती मागत नाही, मात्र राज्यातील प्रमुख रोजगारदाता आणि घरेलू उत्पादनात लक्षवेधी भर घालणाऱ्या लघुउद्योग क्षेत्राच्या न्याय मागण्यांची दखल सरकारने प्राधान्याने घ्यावी अशा अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी व्यक्त केली आहे। गोवा मुक्तीनंतर वाड्यावाड्यावर प्राथमिक शाळा, प्रत्येक तालुक्यात वैद्यकीय सेवेसाठी प्राथमिक वैद्यकीय केंद्र, सरकारी इस्पितळ व गोवा वैद्यकीय महाविद्यालय। शेतकरी हा खऱ्या अर्थाने या जमिनीचा मालक व्हावा, म्हणून कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर असे अनेक कायदे करून भाऊसाहेब बांदोडकरांनी विकासाची मूर्तमूळ रोवली असे प्रतिपादन राजन कोरगावकर यांनी केले। बांदोडकर जयंतीनिमित्त पेडणे येथील मगव कार्यालयातील कार्यक्रमात कोरगावकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। संजय तुळसकर, माजी उपनगराध्यक्ष सावळ देसाई, वामन कवठणकर, तुळशीदास कवठणकर, अभिषेक तोरसकर, परेश वालम आदी मान्यवर उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।